मी नजीर शेख औरंगाबादहून बोलतोय. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यामध्ये आपण मराठवाड्यातल्या वेगवेगळ्या मतदारसंघाचा आढावा घेत आहोत. या ठिकाणी काय परिस्थिती आहे, अद्याप उमेदवारी अर्ज दाखल करायचे आहेत, तोपर्यंतची काय परिस्थिती आहे हे आपण जाणून घेत आहोत. आज आपण लोकमतचे औरंगाबादचे संपादक सुधीर महाजन यांच्याशी चर्चा करणार आहोत. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे की मराठवाड्यामध्ये आता बीड जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती आहे की सोनवणे आणि मुंडे याच्यामधली जी फाईट होणार आहे, तर त्याची पहिल्या टप्प्यातली परिस्थिती काय आहे? खरं म्हणजे हा मतदारसंघ तसा महत्वाचा आहे आणि मागच्या वेळेस जी पोटनिवडणूक झाली भूपणाजींच्या निधनानंतर, ती निवडणूक पोटनिवडणूक विक्रमी मतदानामुळे 7 लाखाच्या आघाडीने जिंकली गेलेली आहे. म्हणजे ही या मतदारसंघाचं एक नेचर सांगते असं मी मानतोय. परंपरागत भाजपचा मतदारसंघ, भाजपचं प्राबल्य. आताच्या परिस्थितीत जर पाहिलं तर पंकजा मुंडेचा या मतदारसंघावर संपूर्ण नियंत्रण दिसतंय. त्यांच्या विरोधातला एकच आमदार दिसतोय, ते म्हणजे विनायक मेटे. त्यामुळं तशी भाजपची इथं स्थिती मजबूत आहे. या परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीकडून कोण उमेदवार उभा होतो याची सायन उत्सुकता होती आणि राष्ट्रवादीने जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांची उमेदवारी जाहीर केली. तसं बजरंग सोनवणे हे नाव कधी शर्यतीत नव्हतं. गेल्या 3-4 महिन्यापासून ज्या राष्ट्रवादीच्या वतीने ज्या काही नावं जाहीर होती किंवा चर्चेत होती, या नावांपैकी पहिल्या नावात अमरसिंग पंडितांचं, नंतर जयंत क्षीरसागर होते, त्यानंतर खुद्द धनंजय मुंडेंचं सुद्धा नाव होतं आणि तसे हे तिघेही मातब्बर समजले जातात. यातही अमरसिंह पंडितांचं नाव जास्त चर्चेत होतं. 2 महिन्यापूर्वीच जयंत क्षीरसागरांनी आपण लोकसभा लढू इच्छित नाही असं जाहीर केलं होतं. धनंजय मुंडेंनी तसं कोणतंही वक्तव्य केलं नव्हतं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे अमरसिंहाचं नाव बऱ्यापैकी चर्चेत होतं. पण अमरसिंहाचं नाव पहिल्या टप्प्यामध्ये सगळ्यात आघाडीवर होतं आणि त्यांना उमेदवारी मिळेल असं जवळपास निश्चित मानलं जात होतं. मग अमरसिंहाचं नाव का मागे पडलं? अमरसिंहाचं नाव मागं पडायचे 2-3 कारण आहेत तसं जर विचार केला तर. एक तर माझं जे एक निरीक्षण आहे ज्याच्यावर मी असं म्हणतो की अमरसिंहाचं फक्त नाव होतं. पण आता अमरसिंह पंडित समजा या स्पर्धेमध्ये नाहीये आणि सोनवणेंना उमेदवारी राष्ट्रवादीने दिलेली, तर मला हे सांगा की ही लढत तुल्यबळ होईल की राष्ट्रवादी या मतदारसंघामध्ये सरेंडर झाली असा मेसेज गेलेला आहे? काय परिस्थिती आहे? आता 2 गोष्टी आहेत. बीडच्या राजकारणाचं अगदी उघडपणे बोलायचं तर क्षीरसागर गट हा अगोदरच यांच्यासोबत काम करतोय बऱ्याच वर्षी भाजपच्या सोबत, असं उघडपणे बोलल्या जात आहे की त्यांची जवळ भाजपची जास्त आहे. हे उघड आहे कारण राष्ट्रवादीतल्या अंतर्गत राजकारणामध्ये क्षीरसागर घराण्यामध्ये जी धुई निर्माण झाली आहे त्यामुळे जयदत्त क्षीरसागर नाराज आहेत आणि ही नाराजी आजची नाही, गेल्या 3 वर्षाची नाराजी. आणि त्यांची जी जवळीक आहे ती मुख्यमंत्र्यांशी अधिक जवळीक आहे ही वारंवार दिसली आपल्याला. त्यामुळे राष्ट्रवादीचा पक्ष म्हणून जरी विचार केला किंवा ओबीसी मतदार, कारण हा ओबीसी आहे, समोरचा उमेदवार ओबीसी आहे आणि इकडे ओबीसी मतदारांचा जरी विचार केला तर जयदत्त क्षीरसागर हे ओबीसी आहे. त्या मतदारसंघातले ओबीसी मतं ही बऱ्यापैकी त्यांच्या मागे आहेत, त्यांची वोट बँक आहे स्वतःची. आणि जर त्यांची जवळीक जर असेल इकडं भाजपकडे आणि जी वारंवार दिसलेली आहे असं काहीच नाहीये, जी दिसलेली आहे तसा विचार करता तर बघा काय असेल त्या मतदारसंघाचं चित्र काय असेल तुम्हाला दिसेल काय. तर आता या निवडणुकीमध्ये दोन्ही उमेदवार अर्ज भरतील आणि प्रचारास सुरुवात होईल, काय परिस्थिती राहील? प्रचाराची रणधुमाळी होईल, आरोप प्रत्यारोप होतील आणि जनतेचं मनोरंजन होईल, याकडे काय असणार आहे. तर ही होती बीड लोकसभा मतदारसंघातल्या एकूण परिस्थितीची चर्चा. पुढच्या वेळेस आपण मराठवाड्यातल्या आणखी एका मतदारसंघाबद्दल चर्चा करणार आहोत. धन्यवाद.